2 इलायची 1 वाटी गुड़ 1 वाटी शेंगदाणे नंतू गैस चालू करायचा आता हे कढई ठेवायची आता 1 वाटी शेंगदाणे टाकायचे हे भाजून घ्यायचे कसे समजायचे इथे टपर निघता आता हे झालं आता एक हे अशी टपर काढून घ्यायची अशी आता हे टपर निघायचे हे काढून घ्या पूर्ण हे असे हे असे टक्र काढून घ्यायचे हे गॅस चालू केला कढई फुली आता याच्यात 1 चम्मच तूप टाकायचं आता याच्यात गुड़ टाकायचं 1 वाटी गुड़ गैस फुल करायचं आता हे चालला गुड़ आपलं वितळून राहिला पहिले असं परतून 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 पूर्ण घ्यायचं हे आपला असा गुड पातळ झाले आता मध्यम आस करायची अर्ध्यावर गॅस ठेवायचा म्हणजे गुड जायला नाही पाहिजे हिवाळ्याची चिक्की खाणं चांगली असते याच्यातून आयरन भेटते आपल्याला गुळामधून मग आता एका वाटीत पाणी घ्यायचं हे पाण्यामध्ये पायाचं असं की बा तयार झाला का नाही बाई असा खडा बनते असा खडा बनते पटकन वाचते ते पाण्यात नाही की बा हा चिक्कीसाठी तयार झाला आता आता गोल्डन कलर आला गुळाला आता हे चिक्कीसाठी तयार झाला आता याचे 1 वाटी शेंगदाणे टाका इलायची टाकायची या टाटाले तुपलावून घ्या साधारण प्रकार म्हणजे येले मग आपली चिटकी चिटकत नाही
तरी थोडा वेळ ठेवा थंड होण्यासाठी. याच्या फुले असं तुटलावून घ्या म्हणजे चिटकत नाही. आता ह्याचे काप पाडून घ्या.